नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. 2024 विधानसभा निवडणुकीची लगभग लगेच सुरू होणार आहे, पण त्या अगोदर मात्र सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण हळूहळू तापू लागलेलं आहे. गणेश उत्सवाचा हा काळ आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदाला उधाण आलं आहे. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते कपिल नाईक यांचं मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी ढोलताशाच्या गजरावर, ढफड्याच्या तालावर नाचून गाऊन स्वागत करण्यात येत आहे. कपिल नाईक मागील 5 दिवसापासून मतदारसंघातील प्रत्येक वाडीतांड्यावर, दुर्गम भागातील गणेश मंडळाला भेटी देण्याचा सपाटा लावलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, आणि हेच निवडणूक चिन्ह आता टी शर्टच्या माध्यमातून तरुणापर्यंत पोहोचत आहे. म्हणजेच गावागावामध्ये जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. या भागाचे भाग्यविधाते किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे, आणि त्यांच्या मदतीला आता त्यांचा तरुण मुलगा कपिल नाईक आणि स्नुषा सुप्रिया नाईक याही मैदानात उतरलेले आहे. गावागावामध्ये त्यांचं जंगी स्वागत आहे. 2024 विधानसभा निवडणूक एक हाती जिंकू असा संघ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. संपूर्ण नाईक कुटुंबावर किनवट माहूर मतदारसंघातील सर्व जाती धर्मातील तरुण वयस्क मंडळी, लहान मुले आतोनात प्रेम करतात, त्याची प्रचिती आता या दौऱ्याच्या दरम्यान आहे. डीटी न्यूज मराठीने संपूर्ण किनवट माहूर मतदारसंघातील त्यांच्या या भेटीचा हा विशेष वृत्तांत तयार केलेला आहे. आज किनवट तालुक्यातील मारलागुंडा, इस्लापूर, चिखली इजारा, बोदडी, पारडी, त्यानंतर कोपरा, चिंचोली तांडा, चिखली इजारा, त्याचबरोबर अनेक गावांना भेटी दिल्या. डोंगर गाव तांडा येथे लमान मथुरा समाजातर्फे त्यांचं पारंपरिक वाद्य नंगारा वाजवून स्वागत करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण बऱ्याच प्रमाणात तापू लागलेलं आहे, आणि या सर्वांमध्ये आघाडी घेतली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने. सोशल मीडियावर युवा नेते कपिल नाईक यांच्या दौऱ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, त्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क, आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.